महाराजांनी त्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता, तो नेव्हीतर्फे उभारला जातो आहे आणि पंतप्रधान पुतळ्याचं अनावरण करायला येत आहेत, ही मालवणकरांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, म्हणजे घटना आहे। तेव्हा मालवण आणि सिंधुदुर्गातल्या लोकांनी या क्षणाची हा क्षण जो आपल्याला लाभला तो साजरा दिवाळीच्या स्वरूपात साजरा करावा, आनंदाने साजरा करावा आणि माननीय मोदी साहेबांचे आभार मानावेत असं मला स्वतःला वाटतं। माननीय मोदी साहेब भारत देशाला आत्मनिर्भर आणि महासत्ता बनवण्याच्या दिशेने वाटचाल करतायत, त्यांना आपण सर्व सिंधुदुर्गवासी शुभेच्छा या क्षणाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊया असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।